दोस्तानो गणिताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बहुपदीचे शून्यक म्हणजे झिरोज ऑफ पॉलिनॉमियल्सच्या बाबतीत शिकूया चला एका वेगळ्या घटनेने सुरू करूया ही गोष्ट आहे एका विहिरीची जी एका बहुपदानुसार काम करत होती म्हणजे त्यात पैसा टाकल्यावर तो बहुपदीनुसार पैसे परत पाठवित होती ज्याचा फायदा पुष्कळ लोकांनी घेतला एक दिवस राहुलही त्या विहिरीच्या जवळ गेला आणि त्याने विहिरीमध्ये सगळ्यात आधी एक रुपया टाकला तर त्याला बारा रुपये मिळाले पुन्हा त्याने दोन रुपये टाकले तर त्याला नऊ रुपये मिळाले परत त्याने पाच रुपये टाकले पण ह्यावेळी त्याला काही मिळाले नाही आणि जर गणिताच्या भाषेत बोलायचे झाले तर त्याला शून्य मिळाले दोस्तानो राहुलने विहिरीवर लिहिलेली ती पाटी वाचली तर होती पण लक्ष दिले नाही तुम्ही त्या पाटीकडे लक्ष दिले का चला ह्या कथेमध्ये आता गणित शोधूया ह्या पाटीवर एक रेषे बहुपदी लिहिलेली आहे आणि राहुलला पैसेही या रेषीय बहुपदीनुसारच मिळाले चला बघूया कसे ते जर बहुपदीला अशा प्रकारे लिहिलं पी ऑफ एक्स बरोबर पंधरा वजा तीन एक्स तर जेव्हा राहुलने एक रुपये टाकला तेव्हा तो बहुपदीनुसार चल एक्सच्या जागी एक ठेवला गेला आणि त्याला मिळाले बारा रुपये अशा प्रकारे दोन रुपये टाकल्यावर नऊ आणि पाच रुपये टाकल्यावर शून्य रुपये मिळाले प्रत्येक संख्येसाठी बहुपदाची किंमत वेगवेगळी असेल तोस्तानो एक अशी ही संख्या असेल ज्याने संपूर्ण बहुपदीची किंमत शून्य होईल जसे आपण बघितले की जेव्हा राहुलने पाच रुपये टाकले तेव्हा त्याला ते एकही एक रुपया मिळाला नाही म्हणून आपण अशा संख्यानं बहुपदीचा शून्यक झिरोज ऑफ पॉलिनॉम्युअल्स असे म्हणतो सामान्य रूपात म्हटल्यास बहुपदी पी ऑफ एक्सचा शून्यक ए ही ती संख्या आहे ज्यात पी ऑफ ए शून्य आहे आणि हाच आपला आजचा विषय आहे चला तर काही बहुपदी घेऊया आणि त्यांचे शून्यक मिळवूया पहिल्या बहुपदीत वेगवेगळ्या संख्या ठेवूया एक टाकल्यावर मिळतात नऊ दोन टाकल्यावर बारा संख्या वाढवल्यावर बहुपदीची किंमतही वाढते तर चला एकापेक्षा एक ही लहान संख्या टाकूया वजा एक टाकल्यावर तीन मिळतात किंमत कमी होत आहे आता टाकूया वजा दोन ही किंमत टाकल्यावर आपल्याला मिळतो शून्य म्हणजे वजा दोन हा तीन एक्स अधिक सहा या बहुपदीचा शून्यक आहे ही आपण पी ऑफ वजा दोन बरोबर शून्य ह्या प्रकारेही लिहू शकतो दोस्तानो एक्ससाठी तुम्ही दुसऱ्या कुठल्या संख्येचा विचार करू शकता का ज्यामुळे ह्या बहुपदीची किंमत शून्य होईल अशा प्रकारे दुसऱ्या बहुपदीत एक्सची किंमत शून्य आणि दोन टाकल्यावर बहुपदीची किंमत शून्य होत आहे म्हणजे ह्या बहुपदीची दोन शून्यके आहेत एक शून्य आणि दुसरे दोन ह्या द्विघाती बहुपदीची किंमत शून्य होईल अशी या दोन संख्यांव्यतिरिक्त तुम्ही कोणती इतर संख्या सांगू शकता का दोस्तानो इथे एका गोष्टीवर लक्ष देण्यासारखे आहे की बहुपदीच्या शून्यांकाची संख्या ही बहुपदीच्या चलाच्या सर्वात मोठ्या घातकांपेक्षा जास्त नसते पण आपण अशाच प्रकारे बहुपतीमध्ये वेगवेगळ्या किमती टाकून शून्य शोधात राहूया का या गोष्टीला खूप वेळ लागू शकतो म्हणून ह्याचाही उपाय शोधला गेलाय जर बहुपदीला शून्याच्या बरोबर करून सोडवले तर आपल्याला सरळ बहुपदाचे शून्यक मिळते तर चला बघूया कसे ते पहिल्या बहुपदीला शून्याच्या बरोबर करून सोडवल्यास मिळेल एक्स बरोबर वजा दोन अशा प्रकारे दुसरी बहुपदी सोडवल्यावर मिळेल एक्स बरोबर शून्य या एक्स बरोबर दोन एखाद्या बहुपदीचा शून्य शून्य असू शकतो पण नेहमी शून्यच असायला पाहिजे असे आवश्यक नाही आणि आता शेवटचे काही मुद्दे जे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत बहुपदीला बरोबर शून्य केल्यावर ते समीकरण इक्वेशन बनतं जसे दोन एक्सचा वर्ग वजा चार एक्स ही एक बहुपदी आहे आणि दोन एक्सचा वर्ग वजा चार एक्स बरोबर शून्य एक समीकरण आहे ही सोडवल्यानंतर आपल्याला समीकरणांची मूळ रूट्स मिळतात इथे शून्य दोन ही समीकरणांची मूळ आहेत आणि संख्या ज्या बहुपदीची किंमत शून्य करते त्याला शून्य म्हणतात संख्या त्याच असतात पण बहुपदी आणि समीकरणानुसार त्यांची नावे बदलली जातात दोस्तांनो आजच्या सत्रात बास इतकंच जाण्याअगोदर आपण बघूया की आपण काय शिकलो धन्यवाद